विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ. किड्स पॅराडाईस मध्ये एक विद्यार्थी एक झाड उपक्रम. पातूर येथील किड्स पॅराडाईस पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये वृक्ष संवर्धन दिनाचे औचित्य साधून एक विद्यार्थी एक झाड असे 300 झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. यानंतर वृक्ष संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी लावलेले झाड वर्षभर जगून त्याचे 5 मार्क विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व सचिव ज्योत्स्ना गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन सुषमा इनामदार यांनी तर आभार सुलभा तायडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, प्रगती ताले, सुषमा इनामदार, भाग्यश्री तुपवाडे, नीतू गिरे, सविता गिराम, कुसुम निखाडे, सुलभा परमाळे, पल्लवी शेगोकार, सुलभा तायडे, शीतल झुमळे, तुषार नारे, निकिता ढोकणे, गायत्री बराटे, आशिष अडागळे, बजरंग भुजदवतराव, सय्यद वकार, शुभम पोहरे, रुपाली पोहरे, अनुराधा उगले, दीपाली खराब, मेघा वडतकर आदींनी परिश्रम घेतले.